छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शौर्य पराक्रम संस्कृती आणि युद्धनीती कला यांचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी ट्रेल ट्रेक महत्त्वपूर्ण आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं आज कोल्हापुरातील एन सी सी ग्रुप हेडक्वार्टर भवनमध्ये आयोजित शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते एन सी सी विद्यार्थ्यांना फ्लॅग दाखवल्यानंतर हे विद्यार्थी पन्हाळा ते विशाळगड या शिवाजी ट्रेल ट्रेक मोहिमेसाठी रवाना झाले शाळा महाविद्यालयातील एन सी सीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कार्यपद्धती शौर्य पराक्रम युद्धकला याबाबतची माहिती मिळावी या उद्देशानं कोल्हापुरातील एन सी सी ग्रुप हेडक्वार्टरच्या वतीनं एन सी सी भवनमध्ये शिवाजी ट्रेल ट्रेकचं आयोजन केलं जातं यंदा अठरा ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आयोजित केलेल्या या ऑल इंडिया शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक गोवा तामिळनाडू आंध्र प्रदेश पॉंडेचेरी इथल्या शाळा आणि महाविद्यालयातील एक हजार पंचवीस एन सी सीचे विद्यार्थी सहभागी झालेत तीन बॅच विद्यार्थ्यांसाठी तर एक बॅच विद्यार्थिनींसाठी ठेवण्यात आली आहे या ठिकाणी पन्हाळा ते विशाळगड परिसरातील शिवाजी ट्रेल ट्रेकचं आयोजन केलेल्या गावांबाबतच्या माहितीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती आज या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांनी आमदार सतेज पाटील यांचं स्वागत केलं छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांचा इतिहास शौर्य पराक्रम आणि युद्धकला समजण्याच्या उद्देशानं या सीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून पराक्रम दाखवत विशाळगड गाठल्याबाबतची माहिती तसंच यावेळी घडलेल्या पावनखिंडीतील रणसंग्रामाची माहिती कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयातील एनसी सी चे विद्यार्थी साद हसबे अनुराधा रामायणे चेतन पोवार आणि नेहा मेहरवाडे यांनी सांगितली छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संस्कृती कार्यपद्धती शौर्य पराक्रम युद्धनीती आणि कला यांचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी ट्रेल ट्रेक महत्त्वपूर्ण असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं शिवाजी ट्रेल ट्रेक म्हणजे शारीरिक क्षमतेबरोबरच बौद्धिक क्षमता वाढवणारा असल्याचं त्यांनी सांगितलं एन सी सीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी ट्रेल ट्रेक ची ही मोठी संधी लाभली असून या संधीचं त्यांनी सोनं करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं यावेळी एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि नॅशनल कॅडेट कोर की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला या दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी एन सी सीच्या शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना फ्लॅग दाखवला त्यानंतर हे विद्यार्थी पन्हाळा ते विशाळगड या शिवाजी ट्रेल ट्रेकच्या पन्हाळा मलकापूर बांबवडे पांढरपाणी गजापूर विशाळगड या मार्गावरील मोहिमेसाठी रवाना झाले यावेळी आमदार सतेज पाटील यांनी एन सी सी ग्रुप हेडक्वार्टरच्या डायरीमध्ये आपला अभिप्राय नोंदवला विद्यार्थी दशेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शौर्य आणि पराक्रम याबाबतची माहिती कळावी या, या उद्देशानं या शिवाजी ट्रेल ट्रेकचं आयोजन केलं जात असल्याची माहिती ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांनी दिली आणि याच्यामध्ये पाच जागी यांचे स्टेजिंग कॅम्प्स राहणार आहेत बांबवडे मलकापूर पांढरपाणी गजापूर आणि पन्हाळा या जागी ह्यांचे सगळे स्टेजिंग कॅम्प्स राहणार आहेत आणि यावेळेस पहिल्यांदा मुलींचा पण याच्यामध्ये समावेश होतो आहे आणि मुली ज्या आहेत त्या पण सगळ्या गोष्टी जे मुलं आधी करत होते ते पण करणार आहे इयर ऑफ इन्क्लुजन म्हणून आम्ही ह्या मुलींना पण ह्यावेळेस याच्यामध्ये समावेश केलेला आहे या, के या सगळ्या जो या पाच दिवसांचा ट्रेकच्या आधी ज्या आपण जागी एन सी सी भवनमध्ये जेवू आहे तिथे करता आमच्याकडे एक सँड मॉडेल ब्रीफिंग होतं आणि त्यामध्ये आम्ही छत्रपती श्री छत्रपती शाहू महाराजांना पण बोलवलं होतं आणि बंटी पाटील जी जे आपले एम एल ए आहेत त्यांना पण इथे बोलवलं होतं आज बंटी पाटील जीनी इनॉग्रेशन करून यावेळी एन सी सी ग्रुपचे ऑफिसर कर्नल संदन मिश्रा कर्नल अजय थोरात कर्नल सुहास काळे कर्नल समीर मोहिते सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले सुभेदार प्रशांत जमनीक सी एच एम बाजीराव गुरव हवलदार दयानंद यादव सुभेदार राजाराम आढाव यांच्यासह एन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या